वी लर्न इंग्लिश स्पीकिंग या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मराठी बाराखडे इंग्लिशमध्ये कशी लिहितात ते आपण बघणार आहोत. क क के ए क ख के एच ए ख ग जी ए ग घ जी एच ए घ ड डचा उच्चार आपण न करतो एन ए च सी एच ए च छ सी डबल एच ए छ ज जी ए ज झ जी जे एच ए झ न एन ए ट टी ए ठ टी एच ए ड डी ए ड डी एच ए न एन ए न त टी ए त थ टी एच ए थ ड डी ए ड ध डी एच ए द न एन ए न प पी ए प फ पी एच ए फ ब बी ए ब भ बी एच ए भ म एम ए म य वाय ए य र आर ए र ल एल ए ल व व्ही ए व श एस एच ए श स एस ए स ह एच ए ह ळ ळचा उच्चार आपण इथे आपण स्पेलिंग एल ए एल ए ळ क्ष क्ष के एस एच ए क्ष बाराखडी न्य डी एन वाय ए न्य लास्ट बाराखडी लिहून झाल्यानंतर आपण स्पेलिंग जे लिहिलेलं आहे त्याच्यात क का की कसं लिहायचं ते आपण बघूया. त्याच्या आधी अ म्हणजे ए अ अला काना आ डबल ए आ ई आय ई डबल ई ऊ यू ऊ डबल ओ ए ई ऐ ए आय औ ओ अला कान अला एक काना आणि दोन मात्रा औ ए यू अम डबल ए एम अम आ डबल ए एच. आता बाराखडी लिहिताना आपण स्पेलिंग कसं लिहिणार क का की क ला क म्हणजे फक्त के लिहिणार क का कला काना म्हणून के ए का कला पहिली विलांटी के आय कला पहिली दुसरी विलांटी के डबल ई कला पहिला उकार के यू कला दुसरा उकार के डबल ओ कवर एक मात्रा के ई कवर दोन मात्रे के ए आय कई कवर एक मात्रा आणि एक काना के ओ को कवर एक मात्रा दोन मात्रा आणि एक काना कऊ के ए यू कऊ कम कवर टिंब के ए एन कम का के ए एच का सगळी पूर्ण बाराखडी क ख ग घ च छ ज झ जी असेल ती ह्या स्पेलिंगनुसार आपला उकार मात्रा काय असेल अ आ ई म्हणजे ह्याच्याने आपल्याला मराठी आपल्याला इंग्लिश वाचता आणि लिहिता येतं. इंग्लिश ही पाठ करण्याची गोष्ट नाही आहे, आपण वेळेनुसार जसा शब्द बदलेल तसा
प्रमाणे त्याच्या उच्चारानुसार स्पेलिंग येत असतं. तर आपण आपल्याला आता इथे समजा खुशी नाव घ्यायचं आहे, तर आपण खुशी नाव कसं घेणार? खुशी खला पहिला उकार, तर काय घेणार? घेणार आपण के एच यू, के एच यू. खुशी श, शला दुसरी विलांटी काय येणार? क्ष, एस एच डबल ई, खुशी. आपल्याला आता रोहित नाव घ्यायचं आहे समजा, रो, रो, रवर एक का ना एक मात्र काय येणार? आर ओ, रो. ही, ही असेल तर काय येणार? ही, आय म्हणजे एच आय, ही. आणि त, रोहित काय येणार? टी, रोहित. ही बारा खाणी पाठ करून झाल्यावर आपल्याला इंग्लिश वाचताही येतं आणि लिहिता येतं. फक्त उच्चारानुसार त्यांचे स्पेलिंग आपण बदलावं लागतात आपल्याला. त्याच्यासाठी फक्त पाठ करून न ठेवता ही समजून घेणं आणि उच्चारानुसार स्पेलिंग लिहिणं. गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.